हा प्रयोग प्रत्येकाने करून पहाच त्याचा आपल्या जीवनाला खूप उपयोग होईल बऱ्याच वेळा असं होतं आपण एकटे असतो तेव्हा कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून जातो मग कधी असं होतं की कोणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं वाईट शब्द बोललेले असतात ते आपण आठवतो आणि मग त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो मग आपण काहीतरी मनातल्या मनात त्याच्याविषयी वाईट बोलत राहतो आठवत राहतो त्रास होतो स्वतःला कधीतरी असं होतं की भविष्याची काळजी आपण करत राहतो हे जेव्हा जेव्हा होतं जेव्हा जेव्हा आपण एकटे असतो त्यावेळेला असा मनात कधी पण विचारेल तेव्हा लगेच भगवंतांचं नामस्मरण सुरू करा कोणी तुम्ही कशाचं नाव घेताय एवढे आपले देव आहेत कुणाचंही तुम्ही नाव घेत असाल तर लगेच मनात विचार आल्या आल्या भगवंतांच्या नामस्मरणाला सुरुवात करा बघा सवय लागून जाते आपल्याला की आपल्या मनात निगेटिव्ह विचार दुसऱ्या विषयीचे वाईट विचार भविष्याची चिंता येतच नाही थोडा वेळ लागेल पण सवयीने आपण भगवंतांच्या नामस्मरणामध्ये रमायला लागतो आला वाईट विचार घेतलं देवाचं नाव आला वाईट विचार घेतलं देवाचं नाव पडली उद्याची काळजी चिंता पडली भविष्याची भगवंताचं नाव घेतलं नामस्मरणच आपल्याला कलियुगामधून तारणार आहे त्यामुळे आपलं मन पण आपलं शुद्ध राहील आपल्या मनात निगेटिव्ह विचार येणार नाहीत ना आणि आपोआप आपल्याकडून भगवंतांचं नामस्मरणे होईल मी स्वतः हा प्रयोग माझ्यावर करत असते आणि मला ह्यातून खूप आनंद मिळतो खूप समाधान मिळतं भगवंत माझ्याजवळ आहे त्याची अनुभूती मला कायम येत असते यामुळे म्हणूनच मलाही हा प्रयोग तुम्हालाही तुम्ही करावा असं वाटतं आणि तुम्हीही भगवंतांच्या जास्तीत जास्त जवळ जावेत म्हणूनच माझा हा एक छोटासा प्रयत्न शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण उगाच ह्याच्या त्याच्या नावाने बोटं मोडत राहतो ह्याच्यामुळे माझं असं झालं त्याच्यामुळं माझं असं झालं असं काही नसतं आपणच आपलं जीवन घडवत असतो आणि त्यासाठी भगवंतांशी आपली जवळीक असणं भगवंतांचं नाम आपल्या जिभेवर असणं खूप गरजेचं आहे मंडळी म्हणूनच सतत नामस्मरण करूया